नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अंडा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. थोडासा ढाबा स्टाईल अंडा मसाला करतो हा. तर त्यासाठी इथे माझ्याकडे एक 6 अंडी आहेत, उकडून घेतलेली आहेत, उकडून त्याची सालं काढलेली आहेत. तर त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालते, 1/2 चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. आता हे मिसळून घ्यायचं व्यवस्थित. आता अंड्याला व्यवस्थित कोटिंग चढलं या मसाल्यांचं की एखादा फोर्क घ्यायचं, याला थोडेसे असे टोचे पाडायचे, म्हणजे हे जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करू अंडी तेव्हा ती फुटणार नाहीत. तर या ठिकाणी अंड्यांना व्यवस्थित हे मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे. आता इथे कढईमध्ये इथे मी 2 चमचे बेसन भाजून घेते. तर याआधी तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही माझा मालवणचा ब्लॉग पाहिला असेल, तर तिथे आपण एक रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो, एका छोट्या हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी. तर हे जे काही ढाबा स्टाईलमध्ये याच्या ग्रेव्हीज म्हणतात, तर त्यामध्ये बऱ्यापैकी बेसन तेलामध्ये भाजून भाज्यांना थिकनेस आणण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कुठलीही ढाबा स्टाईलमध्ये, आपण साधारण हायवेला ढाबामध्ये ज्या ग्रेव्हीज खातो त्यामध्ये बऱ्यापैकी बेसन तेलामध्ये भाजून ग्रेव्हीमध्ये टाकलं जातं, म्हणजे ग्रेव्हीला टेक्स्चर आणि थिकनेस छान येतो. तुम्ही जर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल, तर तुमच्या माहितीसाठी हा जो व्हिडिओ खाली बघता त्याच्या खाली एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल लाल रंगामध्ये, ते क्लिक करू शकता. ते क्लिक करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबला लॉग इन करावा लागेल. यूट्यूबला लॉग इन करूनच तुम्ही सबस्क्राईब होऊ शकता. आणि सबस्क्राईब केलं की लगेच तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, तेही तुम्हाला क्लिक करायचं. त्यामुळे काय होईल, या ज्या रेसिपीज मी अपलोड करत असते, आठवड्यातून 4 रेसिपीज आपल्या अपलोड होतात, सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार सकाळी बरोबर 11 वाजता. या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. त्याचबरोबर या रेसिपीजची लिंक कॉपी करून तुम्ही फेसबुकला तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करू शकता, व्हॉट्सॲपला या लिंक्स फॉरवर्ड करू शकता, जेणेकरून या रेसिपीचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळेल. जवळजवळ 5 ते 6 मिनिट मध्यमाचर मी हे बेसन भाजून घेतलं आणि हलका असं याला लाल रंग याला सुरुवात झाली. आता हे आपण बाजूला काढून घेऊया. आता बेसन भाजून झालं आहे, आपलं अंडा पण तयार आहे मसाल्याला. आता इथे पॅनमध्ये कढईमध्ये 3 चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे, यामध्ये आपण ही अंडी फ्राय करून घेणार आहोत. तर ढाबा स्टाईल करतो त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी अंडी सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता आपण ही बाजूला काढून ठेवूयात. फ्लेवर खूप छान उतरतो अंड्यामध्ये या पद्धतीने आपण जर फ्राय करून घेतलं तर. आता याच तेलामध्ये, तेल बदलायची गरज नाही आहे, मी जिरं घालते, त्याचबरोबर तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा. थोडासा जास्त कांदा घालतो आपण, कारण मसाला बनवायचा आहे आपल्याला. आणि मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया. या ठिकाणी कांदा व्यवस्थित परतलेला आहे मी, छान असा सोनेरी रंग आलेला आहे एकसारखा. आता यामध्ये 3 टोमॅटो घेतलेत मी, त्याची प्युरी आहे, मिक्सरला फिरवून घेतलेत. बाजारात आयती जी टोमॅटो प्युरी मिळते ती वापरलीत, काहीच हरकत नाही. त्यानंतर 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पूड आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी परतून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा मसाला मस्तपैकी फ्राय झालेला आहे. टेक्स्चरही जबरदस्त दिसतं, रंग सुरेख. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा हे भाजलेलं बेसन घालूयात.
टेक्स्चरसाठी किंवा थिकनेससाठी मिसळून घ्यायचं. बेसन घालून आणखी एक 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेऊयात. या ठिकाणी मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. बेसन घातलेलं 1-3 मिनिट मी परतलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. तर गरम ग्रेव्हीमध्ये कायम गरम पाण्याचा वापर करायचा, गरम पाणी घालायचं. त्यामुळे काय होतं, एकतर तर्री खूप छान येते, रंगही छान असा खुलून येतो भाजीला. आणि यामध्ये आता आपण मीठ घालूयात चवीपुरतं. पुन्हा मिसळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता याला ऑलरेडी तर्री खूप छान आली आहे, रंग सुरेख दिसतोय. आता पाणी घातल्यानंतर 1-4 मिनिट आपण हे शिजवून घेऊ आणि मग अंडी घालूया. आणि हा मसाला मी 1-4 मिनिट शिजवून घेतला आहे. सुगंध अप्रतिम येतं, खूप छान सुवास येतं आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेलं आहे. आहा, मसाला खूप जबरदस्त दिसतं. आता अर्थातच यामध्ये आपण हे अंडी घालूयात. तुम्हाला हवं असेल तर मध्ये फोड करून पण हे अंडं मसाल्यामध्ये घालू शकता. आता यावर झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनिट हे फ्लेवर्स ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण हे अंडं शिजवून घेऊया. या ठिकाणी अंडा मसाला मध्यम आचेवर 4-5 मिनिट मी शिजवून घेतला. आहा, मस्त टेक्स्चर बघा तुम्ही, काय अप्रतिम आला आहे, रंग सुरेख आला आहे. आणि आता गार्निशसाठी कोथिंबीर, जबरदस्त. तर हा अंडा मसाला ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा प्लेन पराठ्याबरोबरही खूप छान लागतो. याआधी मी तुम्हाला प्लेन पराठ्याची रेसिपी दाखवली आहे. गरमागरम पराठे करून तुम्ही हा अंडा मसाला खाऊ शकता, नानही बनवू शकता. नानची पण रेसिपी याआधी मी दाखवलेली आहे. या सगळ्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करते. त्याचबरोबर जिरा राईसबरोबरही अप्रतिम लागतो हा अंडा मसाला. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.